पुरातत्व विभागाच्या विशेष पथकाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भेट देऊन मूर्तीचं वज्रलेपन आणि मूर्तीचं संवर्धन या अनुषंगाने अभ्यासपूर्ण पाहणी केली. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला केलेला वज्रलेप अल्पावधीतच निघू लागल्यानं विठ्ठल भक्तांची चिंता वाढू लागली होती. राज्य शासनानं याची गंभीर दखल घेत तातडीची बैठक घेतली होती. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांच्या पथकानं पहाटे काकड आरतीच्या वेळी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची पाहणी केली. यावेळी विठ्ठल मूर्ती आणि रुक्मिणी मूर्तीवर नेमकी कोणती प्रक्रिया करावी लागेल याचा या पथकानं अभ्यास केला. दोन्ही मूर्तींचे विविध अँगलमधील फोटो घेऊन त्यांनी प्रत्यक्ष स्पर्शानं नेमकी झीज कुठे आणि कशी होते याची पाहणी केली. यावेळी पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांच्यासह त्यांच्या पथकातील सदस्य गाभाऱ्यात काम करत होते. यावरचा अहवालही महाराष्ट्र शासन आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे देण्यात येणार आहे.